मनुस्मृती इतर धर्माच्या विरोधात आहे असं नेहमी सांगितलं जातं इतर खास करून ती बौद्ध धर्माच्या विरोधात आहे असा प्रचार नेहमीच केला जातो त्यासाठी मनुस्मृतीमधल्या काही श्लोकांचे दाखले दिले जातात आणि तेच दाखले आणि त्याचा मूळ अर्थ त्यासोबत मनुस्मृतीनं आणखी काही स्पष्ट केलंय ते पण आपण बघणार आहोत मनुस्मृती बौद्ध धर्माच्या विरोधात आहे का या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आता विषयामध्ये बौद्ध धर्माच्या विरोधात ती आहे याचे काही श्लोकाचे दाखले तुम्हाला ते श्लोक तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवतो पहिला श्लोक काय आहे बघा <coughs> पाखंडिनो विक्रमस्थान नावाचा श्लोक आहे त्या पुष्याची सुरुवात तशी होते चौथ्या अध्यायातला तिसावा श्लोक आहे हा त्याचा अर्थ असा सांगितला जातो की बिडालवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये बकवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये आहे आणि बिडाल वृत्ती ही म्हणजे बौद्ध धम्माच्या विरोधात आहे असं सांगितलं जातं त्याचा अर्थ मूळ अर्थ काय जरा तपासून घेऊ विकर्मी अर्थात म्हणजे विकर्मी म्हणजे कोणत्या धर्माचा नाही विकर्मी अर्थात न्यायसंगत आचरण न करणारा नास्तिक पाखंडी बकवृत्तीचा असतो म्हणजे ध्यानाचं सोंग करून जो दाखवतो बकवृत्तीचा तुम्हाला ते माहिती आहे बगळा कसा बसत असतो बैडालवृत्ती आणि बकवृत्तीच्या लोकांचा वाणीने आदर करू नये या असा या श्लोकाचा अर्थ आहे आता विकर्मी बैडालवृत्ती बकवृत्ती हे शब्द कोणत्याही धर्मासाठी वापरलेले नाही आहेत हे नाहीये कसं ही बिडाल वृत्ती काय आहे ही बकवृत्ती काय आहे हा ढोंगीपणा काय आहे हे पुढच्या काही श्लोकामध्ये स्पष्ट झालेलं आहे त्यासाठी तुम्हाला पुढची श्लोक बघावी लागतील चौथ्या अध्यायातच सलग तीन श्लोक तुम्हाला मी आता दाखवतो आहे प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ आधी श्लोक बघाल पुन्हा त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ असा की धर्मध्वजी म्हणजे ढोंगीपणाने धर्माचरण करणारा त्या धर्माची लोकांमध्ये कीर्ती पसरवणारा द्रव्य लोभी लोकांच्या ठेवी बुडवणारा हिंसा करणारा मत्सरी पुरुष बैडालवृत्तीचा समजावा म्हणजे उगीच धर्माची पताका खांद्यावर घेतली आणि निघालाय डोंग फसवत लोकांना धर्म हाच आहे सांगत तो धर्मध्वजी हिंसा करणारा पैसे धर्म सांगून पैसे कमवणारा धर्म सांगून पैसे कमवणारा ब्राह्मणांनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हा बैडाल वृत्तीचा समजावा खाली मान घालून नेहमी नम्रपणे वागण्याचा खोटा आव आणणारा खाली मान घालून नेहमी नम्रपणे वागण्याचा खोटा आव आणणारा स्वार्थ साधण्यात तत्पर कपटी खोटा विनय दाखवणारा पुरुष बकवृत्तीचा आहे बगळा पाण्यामध्ये एका पायावर उभा असतो आणि असं वाटतं की ध्यानस्थ बसलाय ज्या क्षणी पाण्यात मासा येईल त्या क्षणी चोच मारून मासा घेऊन टाकतो हे बगड्याचं ध्यान ढोंगी असतं ढोंगी म्हणून अशा स्वरूपाच्या ढोंगी माणसाला बकवृत्तीचं समजावं हे सर्व बैडालवृत्तीचे बकवृत्तीचे व्यक्ती हे अंधमिस्त्र नावाच्या नरकात खितपत पडतात याचा वाणीने सन्मान करू नये असं मनुस्मती सांगते याचा अर्थ चुकीचा लावला गेला विकर विधर्मी म्हणजे विकर्मीचं विधर्मी केलं विधर्मी म्हणजे बौद्ध समजल्या गेलं बौद्ध आणि धम्म समजल्या गेलं असं काहीही नाही आहे लोकांचाच बौद्ध लोकांचा सन्मान करू नये असं नाही विकर्मी सांगितलं आहे विधर्मी नव्हे विकर्मी सांगितलंय विधर्मीचा सा सन्मान करू नये असं सांगितलं जी वाईट कर्म करतात जी कपटी असतात ढोंगी असतात स्वार्थी असतात धर्म सांगून पैसा कमवतात या माणसांचा सन्मान करू नये असं मनुस्मती सांगते मनुस्मतीच्या श्लोकांचा हवा तसा अर्थ लावून त्याची बदनामी करण्याचा जो उद्योग चालवला आहे तो असा आहे चला पुढचा बघूया वेद मनुस्मती ही वेदावर आधारलेली आहे लक्षात घ्या पुढचा श्लोक बघण्यापूर्वी सांगतो मनुस्मृतीचा आधार वेद आहे आणि मनुस्मती वेदाच्या बाहेरचं जे काही आहे ना ते नाकारते आता ह्या श्लोक बघा तुम्ही या श्लोकाचाही असंच केलं जातं सा वेदबाह्य स्मृती याश्यक आश्यक कुदृष्टया हा श्लोक आहे याचा अर्थ असा की वेदांत सिद्धांताच्या विरुद्ध जे ग्रंथ आहेत ते कुसिद्धांत आहेत ते श्रष्ट श्रेष्ठ फल देत नाहीत त्यामुळे तमोगुणाची वाढ होते चुकीच्या ज्ञानामुळे अज्ञान अंधकार पसरतो हे दुःखाचे कारण आहे आता जे वेद नाकारतात त्यांनासुद्धा वाईट समजावं असा याचा अर्थ आहे का नाही तर जे वेदबाह्य आहे धर्मामध्ये ते ते मान्य करायचं नाही ते, ते स्वीकारायचं नाही असं मनुस्मृती सांगते त्याला इतर धर्माशी जोडणं चूक आहे इथे कुठेही कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही आणखी एक बघू आणखी काय आक्षेप आहे कुशीलबाण लोक अर्थात जुगारी अश्लील नाचगाणे करणारे अत्याचारी पाखंडी किंवा वाईट कर्म करणारी लोक यांना राजाने राज्याबाहेर काढावं आता हे हिंदू शिवाय राज्याबाहेर काढावा असा अर्थ कोणी सांगत असेल हिंदू जीवन पद्धती मानत नाही त्याला बाहेर काढावं असं म्हणत असेल वेद मानत नाही त्याला बाहेर काढावं असं म्हणत असेल तर चूकच आहे ना काय लोक जे आहेत अश्लील नाचगाणे करणारे आहेत अत्याचारी आहेत ढोंगी आहेत वाईट काम करतात त्यांना राजानं राज्याबाहेर काढावं आता या श्लोकाचा अर्थ उगाच हिंदू धर्म मनुस्मृती इतर धर्माच्या विरोधात आहे असा लावायचा आज तरी काय होतं तडीपारीच्या केस कशासाठी होतात तडीपार ही अशा स्वरूपाच्या लोकांसाठी असते जे लोकांसाठी घातक आहेत अशा लोकांना राज्याबाहेर काढावं असं मनू म्हणत असेल तर तो इतर धर्माच्या विरोधात कसा आता आणखी एक आक्षेप होतो सेनापती कोण व्हावं राज्यकारभार कोण चालवावा कोणाला कोणती पदं मिळावीत हे म्हणून सांगितलं आहे शूद्रांना कधी देत नाहीत ब्राह्मणांशिवाय कुणाला पद द्यायची नाहीत असं काही म्हणू सांगतो असाही आक्षेप होतो तो श्लोक बघा बाराव्या अध्यायातला शंभरावा श्लोक आहे हा काय म्हणतो मन म्हणू राज्यकारभार चालविणे सेनापती होणे न्यायाधीश होणे त्याच व्यक्तीला शक्य आहे ज्याला वेदशास्त्र यातील ज्ञान आहे ज्ञानी व्यक्तींनी हे पद धारण करावे आता मला सांगा ज्ञानी व्यक्तींनी पद धारण करावे असा उल्लेख करणं वेदशास्त्र त्यावेळेला वे ज्ञानच वेद आणि शास्त्रामध्ये होतं भारतातलं ज्ञानी व्यक्तींनी धारण करावे म्हटलंय ब्राह्मण व्यक्तींनी धारण करावे असं नाही जे जे ज्ञानी आहेत त्यांनी योग्य ती पदं धारण करावीत आपल्याकडं शैक्षणिक अर्हता आहे जिल्हाधिकारी व्हायचा असेल तर आय ए एस दिली पाहिजे एस पी व्हायचं असेल तर यू पी एस सीची परीक्षा दिली पाहिजे बाकी कुठल्याही आय एस आय पी एस दर्जाच्या यू पी एस सी परीक्षा आहे खालच्यासाठी एम पी एस सी परीक्षा आहे अगदी छोट्या छोट्यासाठी दुय्यम सेवा निवड मंडळ आहे काही नाही म्हटलं तरी प्रवेश घ्यायला एंट्रन्स एक्झाम आहेत पात्रता सिद्ध करावी लागते गुणवत्ता सिद्ध करावी लागते आवश्यक ते ज्ञान घ्यावं लागतं आर्ट्स कॉलेजला शिकणारा शिकणारा क्षेपणास्त्र बनवायला जात नसतो क्षेपणास्त्र बनवू शकणारा कला शिकवू शकत नसतो प्रत्येक पदासाठीची वेगळी शैक्षणिक अर्ता आहे आणि ती धारण करावी असं म्हणूनही म्हणणं कुठेही जातीचं समर्थन अथवा धर्माचं समर्थन किंवा अन्य धर्माचा विरोध अशा अर्थाने त्याला घेऊ नये या सगळ्या गोष्टी अशा स्वरूपामध्ये मांडल्या गेल्या ना की त्याला मनुस्मतीला इतर धर्माच्या विरोधामध्ये मांडल्या गेलं आणखी एक श्लोक आहे तो बघा जरा या श्लोकाचा अर्थ काय ज्या अपराधासाठी सामान्य व्यक्तीला एक पण दंड करावा त्याच राजा अपराधासाठी राजाला हजार पण दंड करावा आता ह्याच्यात काय सांगितलं गेलं की ब्राह्मण तो राजा ब्राह्मणाला देव की समुद्रात फेकून देव की नदीत फेकून देव की पाण्यात फेकून देव अरे का कुठे आहे तो पाण्यात फेकून देव असा उल्लेख नाही ब्राह्मणाला दान करू असा उल्लेख नाही ज्या कसा राजाला किती दान करावं एवढाच त्याच्यात उल्लेख आहे जोडायचा अर्थ मनाने जोडायचा अशा स्वरूपाच्या गोष्टी मनुस्मतीच्या माथी मारायच्या आणि मनुस्मती सर्व धर्माच्या विरोधात आहे असं सांगायचं आता एक अजून एक आहे बघा म्हणजे एक श्लोक सांगितला जातो अग्रतशत्रो वेदा प्रश्न सचरम धरून इदम शास्त्रम इदम शा इदम शा, शास्त्रम इदम शास्त्रम शापाद अपी शराद अपी हा सांगितला जातो म्हणजे ब्राह्मणांना आवश्यक त्यावेळी शस्त्र घ्यायचा अधिकार म्हणून दिलेला आहे अशा अर्थाचा एक श्लोक सांगितला जातो त्याचा आधार घेऊन म्हणजे इदम शास्त्रम इदम शात्रम शापादपी शरादपीचा अर्थ आधार घेऊन हे वाक्य मनुस्मृतीचा सांगितलं जातं तो श्लोक कोणता आहे बघा आठव्या अध्यायात ती अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे दुराचारी लोकांमुळे पुन्हा कृतीचा संदर्भ आहे इथे वृत्तीचा संदर्भ नाही जातीचा संबंध नाही वर्णाचा संदर्भ नाही दुराचारी लोकांमुळे धर्माचरणाला अडथळा येत असेल त्यातील धर्माचरण म्हणजे नीतीनं वर्णन धर्माचरण म्हणजे धर्माचा जातीचं नीती धर्म म्हणजे नीती नीतीनं वर्तन आहे किंवा अंधाधुंदी माझून राष्ट्रावर संकटित असेल तर सर्व वर्णीयांनी शस्त्र हाती घेऊन त्याचा प्रतिकार करावा माझ्या हातात काहीच नाही म्हणून गप्प बसून राहू नये सर्व वर्णीयांनी शब्द वापरला आहे सर्व वर्णीयांनी ब्राह्मणांनी हाती घ्यावी असं नाही म्हटलेलं पण तरीही मनुस्मृतीविषयी वेगवेगळे अपप्रचार पसरून ती अमुक धर्माच्या विरोधात होती ती स्त्रियांच्या विरोधात होती ती ब्राह्मणांच्या समर्थनात होती ती, 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 ती शूद्रांच्या विरोधात होती अशा स्वरूपाची भांडणं लावली जातात यातल्या अधिकाधिक गोष्टी जितक्या समोर येतील तितक्या आपल्यासमोर पुन्हा पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करत आहे माझाही अभ्यास चालू आहे त्यामुळं खंडखंडामध्ये जे जे काही डो लक्षात येईल ते ते पुन्हा आपल्या समोर मांडेल ही एकूणच मालिका कशी वाटली ते नक्की कळवा आपल्या प्रतिक्रियांची आवश्यकता आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद